नमस्कार, मी प्रांजली भगत बीजीपी टी व्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत ठाण्यामधल्या उपवन तलावाकडे. तिकडे सालाबादप्रमाणे दरवर्षी मोठ्या संख्येने उपवन फेस्टिवल साजरा केला जातो. आताही इथे खूप सारी लोकं आलेली आहेत आणि संध्याकाळी तर याच्या डबल असतात. आताच मी आलेली आहे, खूप सारे एक्साइटमेंट आहेत कारण खूप काही ऐकलं आहे या फेस्टिवलबद्दल. आता जिकडे मी उभी आहे तिकडे पाठीच एक म्युझिक फेस्टिवल चालू आहे, तर आपण तिकडून आपले उपवन फेस्टिवलचे दृश्य चालू करूया. हॅलो, आमच्या बँडचं नाव आहे व्योम. व्योमचा मराठीत अर्थ असतो आकाश, त्यामुळे व्योम द लिमिटलेस स्काय. इट्स अ मराठी एक्सपेरिमेंटल बँड. आम्ही मराठीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सांगीतिक एक्सपेरिमेंट्स ट्राय करत असतो. आणि माझं नाव आहे अमेय गावंड. मी बँडमध्ये आमच्या गाणी बनवतो आणि ती गातो. आय एम द व्होकलिस्ट. आणि अमेयच्या गाण्यांवर मी कीबोर्ड वाजवतो. अँड मी निशांत नायर. मी आमिर इस्माईल शेख, ड्रम्स वाजवतो मी. माझं नाव हरिकेश शेखर, मी लीड गिटार आणि रिदम गिटार वाजवतो गाण्यात. आणि इकडे राईटला माझं नाव आशिष वानखेडे, मी बेस गिटार वाजवतो. तुम्ही लाईक एक तुमच्या म्युझिकल बँडबद्दल एक मिनी इंटरव्ह्यू, एक छोटीशी माहिती द्याल की हा बँड कधी तुम्ही सुरुवात केला, तुम्ही प्रॅक्टिस. आता गंमत अशी आहे की हा बँड खूप पूर्वीपासून मी फॉर्म केला होता. तर 2011 मराठी पाऊल पडते पुढे मध्ये माझा बँड होता, माझ्या नावाने, अमेय गावंड या नावाने. आणि त्यामध्ये आमिर होता आमच्याबरोबर बँडमध्ये, तेव्हा टी व्हीवरती आम्ही होतो. मग असं लक्षात आलं की बँडला एक वेगळं रूप, एक वेगळा आयाम देऊ, त्यामुळे त्या बँडचं नाव मी व्योम असं ठेवलं. आणि लास्ट आम्ही परफॉर्म केलं होतं 2015. नंतर सगळे बिझी होते, भेटायला वेळ नव्हता लोकांना. आणि तर मग आता नवीन रूपात नवीन नावाने 2018 आम्ही आहोत. पण आम्ही प्रोफेशनली म्युझिकमध्ये आता किती, एक 10-11 तरी मिनिमम आहोतच. खूप. तुम्ही ते दरवर्षी लाईक उत्सवमध्ये परफॉर्म करतात की हा तुमचा फर्स्ट इयर आहे? 3 वर्ष. आम्ही दरवर्षी परफॉर्म करतो. मागच्या वर्षी आम्हीच म्हणालो की काहीतरी व्हेरिएशन देऊया म्हणून मागच्या वर्षी आम्ही ब्रेक घेतला होता, नाहीतर सगळी वर्ष आम्ही परफॉर्म करतो. आणि नेहमी संस्कृती आर्ट फेस्टिवलची मजाच कमी होत नाही, वाढत जाते. आणि लोकांचं प्रेम आहे, लोकांचा आशीर्वाद आहे, त्यावर आम्ही जगतो. इट्स जस्ट अमेझिंग. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल दी बेस्ट. सो मच. आपण इथे बॅकस्टेजला आलेलो आहोत जिकडे अख्खा वीकेंड से की उपवन फेस्टिवलचे जे पिलर्स आहेत ते इकडे मेन्शन आहेत, उपवन फेस्टिवलचे व्हॉलंटियर्स. आपण त्यांच्याशी पण थोड्याशा गप्पा गोष्टी करूया. माझं नाव मनीष निकम आणि बेसिकली मी पहिल्यांदा इकडे काम करतोय. आणि जो पहिल्या 3 दिवसामध्ये जो एक्सपिरियन्स आला तो खरंच मस्त आहे, कारण इकडे बऱ्यापैकी गोष्टी ना शिकण्यासारख्या आहेत. आणि जर बोलाल तर इकडे बीटरीट आणि तरंग हे दोन मेन स्टेजेस जिकडे आम्ही काम करतोय, तर खूप मजा येते आम्हाला काम करताना. मेरा नाम मेघा है एंड आई हैव बीन वर्किंग हियर सिंस लास्ट 4 इयर्स. दिस इज माय 4th इयर. और यहाँ पे आने का एक चीज़ है कि काफ़ी अच्छा एक्सपीरियंस मिलता है. सारे आर्टिस्ट हमें बहुत पास से देखने मिलते हैं और उनके साथ हमें काम करने का मौका मिलता है. और साथ ही बेस्ट है कि हमें इतने सारे अच्छे लोगों के साथ रहने का मौका मिलता है पूरे 4 दिन, सुबह से लेकर रात तक. मैं तरंग और बीटी दोनों की वॉलंटियर रह चुकी हूँ, तो यहाँ का काम करने का एक्सपीरियंस बहुत ही अमेजिंग होता है. मेरा नाम विशाल सिंह है. मैं भी ऐसे फर्स्ट टाइम ही यहाँ पर वर्क कर रहा हूँ सबके साथ, तो बट अच्छा है, ठीक है. खूप काही शिकायला भेटलं आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स होता, वेगळाच अनुभव होता. सगळ्यांनी यायला पाहिजे नेक्स्ट इयर. आमचे 2 स्टेज बीटरीट आणि तरंग यांनी हा उत्सव खूप गाजवला या वर्षी. त्यांनी ॲक्च्युली रॉक केलं आहे, तर त्यांचे परफॉर्मन्ससाठी आमच्या क्राऊडने खूप रिस्पॉन्स चांगला दिला या वर्षी. ठाणेकरांनी नेमकी जास्त मुळात त्यांनी सकाळी त्यांची हजेरी देऊन त्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला यावर्षी. आणि आय होप की पुढच्या वर्षी आम्हाला असाच एक्सपिरियन्स मिळेल. नमस्ते, माझं नाव नुपूर आणि हे माझं सेकंड इयर आहे. सो आम्ही सकाळी 6 o'clockला प्रोग्राम स्टार्ट करून क्राऊडचा रिस्पॉन्स खूप चांगला असतं, सगळे आवर्जून बघायला येतात. आणि पुढच्या वर्षीही असाच क्राऊड असेल असं आम्ही होप ठेवतो. थँक्यू.
विहंग प्रेझेंट टाइम संस्कृती आर्ट चे रंगोली आर्ट आहे. खूप सुंदर तऱ्हेने ते रांगोळी काढलेले आहे. तर चला आपण त्याचे एक दृश्य पाहू. म्युझिकल परफॉर्मन्स झाले, रांगोळी आर्ट झालं. आता आपण आर्ट गॅलरीकडे वळणार आहोत. तिकडे खूप साऱ्या आर्टिस्टने खूप सुंदर पेंटिंग केलेले आहेत. तर चला आपण त्याची एक झलक पाहूया. सर, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मला फर्स्ट तुम्हाला विचारायचं की उपवन फेस्टिवलला तुम्ही लाईक दरवर्षी येतात. सर, उपवन फेस्टिवलमध्ये तुम्ही काय सांगाल स्पेशल? तुम्हालाही सर्वप्रथम व तुमच्या सर्व प्रेक्षकांना मी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देईन. खरं तर संस्कृती आर्ट्स फेस्टिवल करायचा उद्देश एवढेच आहे की ठाणे शहर हे एक सांस्कृतिक शहर आहे आणि या शहराला एक सांस्कृतिक दर्जा मिळालेला आहे. या शहराची संस्कृती व या शहराची परंपरा सांभाळण्यासाठी, या शहराला एक वेगळं वळण देण्यासाठी आणि त्याचबरोबर या शहराची एक वेगळी ओळख ही निर्माण करण्यासाठी आज संस्कृती आर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून हा उपवनचा महोत्सव आम्ही करतो. अनेक ठाणेकर या ठिकाणी येतात. महाराष्ट्रामधनं अनेक लोक या ठिकाणी म्हणजे महोत्सवासाठी येत असतात. वेगळा आनंद असतो कारण ठाणेकरांनासुद्धा एक काहीतरी वेगळं देता येतं. आम्हाला एक कल्चरल ट्रॅडिशन जी आहे ठाण्याची तीसुद्धा आम्हाला मेंटेन करता येते आणि म्हणूनच हे उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आयोजन करत असतो. मी BGP चॅनलला मनापासून खूप खूप शुभेच्छा देईन आणि त्यांचे आभारसुद्धा व्यक्त करीन की अतिशय चांगलं कवरेज तुम्ही आमच्या या महोत्सवासाठी करताय. तुमचं चॅनल खूप मोठा व्हावं, तुमचं चॅनल खूप पुढे जावं ह्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो. याच ठिकाणी माझ्याबरोबर तुम्ही खरं तर तुमच्या चॅनलमध्ये दाखवायला हवं. 5 वर्षाचा एक छोटा शेफ, म्हणजे अक्षरशः शेफ आहे, 5 वर्षाचा आहे आणि तो सगळे चांगल्यातले चांगले पदार्थ तो स्वतः या ठिकाणी तयार करून सगळ्या लोकांना दाखवत होता. तरुण मुलांना, लहान मुलांना सुद्धा तो आकर्षित करतोय की चांगलं जेवण कसं बनवता येईल ह्यासाठी तो संपूर्ण तरुण मुलांना या ठिकाणी शिकवत होता. आणि त्याचे मामा, म्हणजे त्यांचं एक मोठं चॅनल आहे युअर फूड लॅब नावाचं, तर यावर फूड लॅबच्या माध्यमातून सुद्धा ते अनेक घरी बसलेले जे लोक असतात त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून जेवण कसं बनवायचं हे या ठिकाणी ते दाखवत आहेत. तुम्ही इयानशी सुद्धा चर्चा करू शकता. इयान, हॅलो, बताओ हाऊ डू यू लाईक कुकिंग? बोलो. हॅलो, व्हॉट इज युअर नेम? इंट्रोड्यूस योरसेल्फ. आय एम सुपर शेफ इयान. ओह हॅलो, नाइस टू मीट यू. यू वुड लाइक टू से समथिंग? आज आपने क्या बनाया सबके लिए? व्हाट डिड यू कुक टुडे? सुपर योगर्ट चॉकलेट कप. एंड व्हाट इज योर चैनल नेम? योर फूड लैब जूनियर. एंड इयान, what is your tradition? How do you say that? Dialogue, famous dialogue. Ian's favorite, famous dialogue. Wow, so yummy! Times Sanskriti Art Festival presented by Vihang Group is really amazing. बहुत अच्छा एक इवेंट है जो इतने सारे लोगों को एक साथ लेके आता है, इतने सारे आर्टिस्ट को एक साथ लेके आता है. पूर्वेश जी और प्रताप सरनाइक जी ये इवेंट को बहुत ही बहुत बड़ा कर रहे हैं ठाणेकर्स के लिए. और हर किस्म के जो आर्टिस्ट हैं यहाँ पर आते हैं, फूड से, म्यूज़िक से, डांस से, आर्ट से. और मेरे को लगता है आप देख सकते हैं कि 5 साल से लेके जो मेरे ख्याल से सबसे यंगेस्ट जो मेंबर होगा जो परफॉर्म कर रहा है यहाँ पर, उससे ऊपर कितने आर्टिस्ट हैं. तो बहुत ही मज़ा आ रहा है और ये कल भी है, होने वाला है यहाँ पर इवेंट. और बहुत ही अच्छा एक्सपीरियंस है और मैं थैंक यू बोलना चाहूँगा संस्कृति को कि ये इतना बड़ा इवेंट हमारे लिए लाने के लिए, और सब इसका बहुत ज़्यादा आनंद उठा रहे हैं. थैंक यू BGP
for having this wonderful interview with us, and I wish you all the best, and your channel should grow to great new heights. Thank you so much. इथे अजून एक गोड अशी फॅमिली आलेली आहे आणि आम्हाला यांच्या पण प्रतिक्रिया ऐकायला खूप आवडतील की त्यांना उपवन फेस्टिवल कसं वाटतंय. हॅलो सर. हॅलो, माझं नाव संतोष आहे आणि एंटायर फॅमिलीबरोबर मी इथे आलो आहे. दरवर्षी जेव्हा फेस्टिवल होतं तेव्हा दरवेळी आम्ही इथे येत असतो. तुम्हाला इथे म्हणजे काय जे स्पेशालिटी आहे की तुम्हाला इथे खरंच दरवर्षी यावं असं वाटतं? माझ्यामध्ये सगळे ठाणेकर भेटतात. हो, सगळे भेटतात. सगळी मुलं, आम्ही टीचर्स असल्यामुळे आमचे स्टुडंट्स भेटतात, को टीचर्स भेटतात. खूप छान छान खाऊ मिळतो, शॉपिंग करायला मिळते छान. खूप छान विदाऊट ट्रॅफिक आम्ही मस्त छान फेरी मारू शकतो. सो दिस इज समथिंग व्हेरी ग्रेट. आम्ही एन्जॉय करतो एकत्र सगळे, फॅमिली टाईम, मी टाईम. थँक्यू. तू स्टुडंट वाटतेस राईट? हो. तू इथे रेग्युलर येतेस? नाही. पहिल्यापासून तू ठाण्यामध्ये रेसाईड करते का? हो. तू मुंबईला येणं झालं असेल? हा, म्हणजे कधी कधी. नाही, इकडे खूप आर्टिस्टिक गोष्टी असतात त्याच्यासाठी मी इकडे येते. हा, आमची लहानशी विजिटर जी आम्हाला इथे भेटते. हॅलो, तिला बोलायचं आहे? ती नाही बोलू शकत आहे. शी इज जस्ट 9 months. म्हणजे सर्वात लहान विजिटर आहे. मॅम, तुम्हाला आमच्या लाईक बीजीपी टीव्ही नेटवर्क बद्दल काय सांगायला हवं? खूप छान, तुम्ही सगळं छान कव्हर करताय. गुड टू सी एव्हरी वन एन्जॉईंग दिस. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्स लॉट. थँक्यू सर. फिरून फिरून खूप जमायला झालेलं आहे. मला इथं चालता चालता एक मस्त फूड स्टॉल भेटलेला आहे. खूप भूक लागलेली आहे. पण त्याच्या आधी आम्ही त्या मॅमशी बोलू आणि त्यांच्या स्टॉलबद्दल थोडं जाणून घेऊ. येस, या प्रगत सरंगा तुमका आवडतं का आमच्याकडे? असं आमच्याकडे स्पेशल म्हणजे सगळे चिकनचे भरतात, सगळे माशाचे भरतात आणि सगळे मटणाचे भरतात. फायसी मटणामध्ये फायसी बजरी मटण कलेजी मटण सुक मटण ग्रेव्ही मटण मटण किंवा मटण बिर्याणी चिकनमध्ये चिकन किंवा गावठी चिकन रस्ता चिकन सुकं चिकन चिकन बिर्याणी चिकन कलेजी लॉलीपॉप आणि चिकन तंदुरी आणि फिशमध्ये कालवं माकडी तिसऱ्या केकडा कोलंबी मसाला फिश बिर्याणी फिश फ्रायड शिमे पापड बांगडा आणि प्रॉन्स सोलकडी रेसिपी तुम्ही सगळ्या. परत भावच्यामध्ये आमच्याकडे रोटीमध्ये घावणा असतो, आंबोळी असतो, वडा असतो आणि उखरी एकदम चांगला. नाही, फर्स्ट टाईम. काही विजिटर्स मला असे भेटले आहेत जे सकाळपासून इकडे आहेत, सकाळपासून फिरत आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांनी आज इकडे काय काय पाहिलं. सो मॅम प्लीज तुम्ही. ॲक्च्युली आम्ही सकाळी शौनक अभिषेकच्या कॉन्सर्टसाठी आलो होतो. म्हणजे सकाळी आलो इथे बघायला, पण राहण्यासाठी म्हणून आम्ही आदल्या दिवशी आलो आमच्या रिलेटिव्हच्या घरी. कारण सकाळी लवकर येणं शक्य नव्हतं म्हणून रात्री येऊन राहिलो आणि सकाळी बघितलं आणि अख्खा कॉन्सर्ट बघितलं. अतिशय सुंदर त्यांचा, म्हणजे सांगायलाच नको. आणि मग ते झाल्यानंतर इकडे फिरलो वगैरे, प्रोग्राम्स वगैरे बघितले. आणि जरा आता संध्याकाळनंतर आता शॉपिंग वगैरे चाललं आहे, नंतर रांगोळी प्रदर्शन वगैरे, नंतर इकडे फेमस सगळं मिसळचं सगळं बघितलं, मिसळपाव खाल्ला, तोयो खाल्ली, 4-5 जणांकडे खाल्ली, वेगवेगळी टेस्ट एन्जॉय केली सगळ्यांनी मिळून. आम्ही कुल्फी खाल्ली, नंतर थोडं पर्चेसिंग झालं. खूपच आवडलं इकडचं फेस्टिवल. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही आलो होतो आणि यावर्षीसुद्धा आम्ही म्हणजे आठवण ठेवून, म्हणजे कळलं जेव्हा आहे तेव्हा आलो या फेस्टिवलसाठी. सगळेच स्टॉल्स छान आहेत. आम्ही शॉपिंग केली, ड्रेसेस घेतले, कुल्फी आणि मिसळपाव खाल्ला. गेल्या वर्षी ही आली होती. जेव्हापासून सुरू झालं ना त्या वर्षापासून आम्ही इथे म्हणजे दरवर्षी न चुकता भेट देतो आहे आणि दरवर्षी बघतोय की काहीतरी नवीन नवीन असं बघायला मिळत आहे. आणि मेन म्हणजे कसं, सगळ्यांच्या कलागुणांना जो प्रोत्साहन मिळतं ना ते वाखाणण्यासारखं आहे इथे. तुम्ही सांगायला किती वर्ष चालू आहे? हे चौथं वर्ष असावं. हां, चौथंच आहे. हां, ओके. मेन म्हणजे कसं, जे कलावंत आहे त्यांचे, आणि हे रांगोळी प्रदर्शन बघितलं ना तर रांगोळी आहे असं वाटत नाही.
ते म्हणजे सांगितल्यावरच कळतं की रांगोळी आहे, इतकं सुरेख केलं आहे आणि त्याचा जो मिलाप आहे कलर्सचा अतिशय अप्रतिम, खूप सुरेख. थँक्यू मॅम, थँक्स अ लॉट. इथे आपल्याला काहीतरी नवीन कॉन्सेप्ट बघायला दिसतो आहेत, खूप सारे पोस्ट कार्ड्स आहेत आणि खूप स्वीट स्वीट मेसेजेस एन ऑल लिहिलेले आहेत. आपण त्या लोकांकडूनच विचारूया की एक्झॅक्टली काय आहे हे. सो मॅम प्लीज. So it's just a simple idea where you just write a message to your loved one and I post it, and the idea is to bring a smile to their faces. That's it. You want to say something? This is regarding, you can send any sweet message to your loved ones, like your two brother, sister, to your parents. And this is like unexpected thing in this internet world. They will get it by post and this money will go to the charity work. And yeah, as he said, you will give a good smile to unknown faces who doesn't know even how to smile, but because of this they will smile. Ma'am, mala sangal ki actually kaya yachi mahiti dyal. हाँ, ये तो सेमी ऑटोमेटिक मैनुअल मशीन है, अगरबत्ती मेकिंग मशीन है, जो कोई भी कर सकता है, इसे छोटा बच्चा भी कर सकता है. इसके लिए इलेक्ट्रिसिटी मेंटेनेंस कुछ है ही नहीं, तो बहुत आसान है. जो घर से महिलाएं जिनको काम बिजनेस शुरू करना है वो कर सकते हैं, जिनका थोड़ा आईक्यू कम है वो लोग भी कर सकते हैं, और जो फिजिकली थोड़ा सा प्रॉब्लम हैंडीकैप होता है वो भी कर सकते हैं, और जो आदिवासी लोग सो घर पे हैं ना वो भी कर सकते हैं. तो इसका इकोनॉमी पैक हमने दिया है ताकि किसी को ज़्यादा बर्डन नहीं आएगा, तो वो लोग आसानी से मशीन पे काम कर सकते हैं और खुद का बिजनेस कर सकते हैं. तो ऐसे ऐसे लोगों के लिए हमने स्पेशली डिज़ाइन किया है. थैंक यू. तर ही होती आपल्या उपवन फेस्टिवलची एक छोटीशी झलक. खूप एक्साइटमेंट होती, खूप साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपण पाहिल्या. अजून पण खूप अजून मन नाही जात आहे मला इकडून जायचं, पण काही नाही करू शकत. सो थँक्यू.